अंबरनाथ मधील क्रीडा संकुलाच्या ठेकेदाराची नगरपालिकेने हकालपट्टी केली आहे। मुदत संपूनही काम अपूर्ण असल्याने नगरपालिकेने कडक भूमिका घेत ही कारवाई केली आहे। अंबरनाथ शहराला क्रीडा नगरी अशी ओळख मिळवून देण्यासाठी शहरात क्रीडा विषयक उपक्रम राबवायला सुरुवात झाली होती। त्या अंतर्गत शूटिंग रेंज सुरू झाल्यानंतर नेताजी मार्केट परिसरात इनडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचे काम नगरपालिकेकडून हाती घेण्यात आले। या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या पहिल्या टप्प्यातील 10 कोटी रुपयांच्या कामासाठी ठेकेदाराला 26 डिसेंबर 2019 रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती। 2 वर्षात हे काम पूर्ण होणं अपेक्षित असताना कोरोनामुळे काम थांबल्याने या ठेकेदाराला 31 ऑक्टोबर 2022 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती। या कामासाठी ठेकेदाराला 4 कोटी रुपयांचं बिल सुद्धा देण्यात आलं, मात्र या कामाची गती सुरुवातीपासूनच अतिशय असमाधानकारक होती। शिवाय कामाचा दर्जाही सुमार होता, त्यामुळे ठेकेदाराला अनेकदा समज देण्यात आली, बैठका घेण्यात आल्या, मात्र तरीही यामध्ये सुधारणा झालीच नाही। अखेर 31 ऑक्टोबर रोजी या कामाची मुदत संपताच या ठेकेदाराची अंबरनाथ नगरपालिकेने हकालपट्टी केली आहे। आता त्याच्या जागी नवीन ठेकेदाराची नियुक्ती करून हे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी दिली आहे। या शहराला क्रीडानगरी म्हणून ओळख करून देण्यासाठी मान्य खासदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये स्पोर्ट रिलेटेड काही महत्त्वाचे प्रकल्प चालू आहेत। त्यापैकी नेताजी स्पोर्ट कॉम्प्लेक्स हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे। हा प्रकल्प आपण 3 टप्प्यात राबवत आहोत। त्यातल्या पहिल्या टप्प्याची वर्क ऑर्डर आपण 26 डिसेंबर 2019 रोजी दिलेली होती। दरम्यानच्या काळात कोविड सुरू झाला, त्यामुळे काम होऊ शकलं नाही। त्यानंतर आपण त्यांना एक्सटेन्शन दिलं, परंतु एक्सटेन्शनच्या काळातसुद्धा कोणतंही काम या ठिकाणी त्यांनी केलेलं नाही आहे। पहिल्या टप्प्यातलं काम हे 10 कोटी रुपयांचं होतं। आज अखेर मुदत संपल्यानंतर 1 वर्षाची अंतिम मुदतसुद्धा संपून गेली, फक्त 4.5 कोटी रुपयांचं काम त्यांनी केलेलं आहे। या कामाची आपण 3rd पार्टी 2 ठिकाणच्या संस्थांकडून करून घेण्यात आली, परंतु कामाची गती ही अत्यंत असमाधानकारक असल्यामुळे प्रत्येक वेळेस आढावा बैठकीमध्ये सूचना देऊनसुद्धा त्यांचं कोणतंही पालन होत नसल्यामुळे शेवटी नाईलाजानं या कंत्राटदाराचं काम काढून घेण्यात आलेलं आहे। नवीन कन्सल्टंटची आपण अपॉइंटमेंट करत आहोत, त्यासाठीची निविदा आपण कालच प्रसिद्ध केलेली आहे। हे काम काढून घेण्याची ऑर्डरसुद्धा काल इश्यू केलेली आहे। नवीन इस्टिमेट तयार करून त्यानुसार नवीन निविदा मागून हे राहिलेलं काम पूर्ण करण्यात येईल। या ठिकाणी हे काम पूर्ण झाल्यानंतर सिव्हिल वर्कचं हे पहिलं काम आहे। दुसरं काम आहे या ठिकाणी इंटरनल इक्विपमेंट्स बसवणं, जवळपास 15 कोटी रुपयांचं काम आहे। याचा प्रस्तावसुद्धा शासनाकडे आपण पाठवलेला आहे, तो मान्यतेच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। परंतु तो प्रस्ताव मान्य झाला परंतु पहिलंच काम पूर्ण झालं नाही तर नगरपालिका प्रकल्प राबवण्यात कमी पडते असा संदेश जाऊ शकतो, यामुळे ही कडक कारवाई करण्यात आलेली आहे। अंबरनाथ शहरात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नियोजनामुळे अनेक मोठमोठे प्रकल्प आले। आंतरराष्ट्रीय दर्जाची शूटिंग रेंज, सुसज्ज नाट्यगृह, सॅटीस, मेडिकल कॉलेज, कोर्ट, 2 सुसज्ज हॉस्पिटल्स असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प गेल्या काही वर्षात अंबरनाथ शहरात आले आहेत। यापैकी काही प्रकल्प पूर्ण झाले असून काही प्रकल्प निर्माणाधीन आहेत। मात्र नेताजी मार्केटमधील या कामाच्या संथगतीमुळे विकासाचा अंबरनाथ पॅटर्न अशी टॅगलाईन असलेली अंबरनाथ पालिकेच्या प्रतिमेला धक्का बसू पाहत होता, त्यामुळेच या ठेकेदारावर कारवाई करून नगरपालिकेनं ठेकेदार कुणाचाही कितीही जवळचा असला तरी त्याची गय केली जाणार नाही असाच संदेश दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, ABC News, अंबरनाथ।